मित्रांनो तेवढं ते चॅनल सबस्क्राइब करा बरं आणि बेल आयकॉनचं पण बटन दाबून घ्या बा एकदा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एजे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो या अगोदर आपण खूप व्हिडिओज टाकले की आता गव्हर्नमेंटच्या म्हणजे वॅकन्सीज निघणार आहेत, आपल्या आरोग्य खात्याच्या खूप म्हणजे पदभरती होणार आहे. तर त्याच्यामधलं महत्वाचं एक पद म्हणजे आपलं फार्मासिस्ट, त्यालाच आपण म्हणतो औषध निर्माण अधिकारी किंवा औषध निर्माता. तर त्या पोस्टसाठी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत असतो, पण त्यासोबतच माझ्या मनामध्ये एक विचार आला की अपडेट सोबतच का नाही आपण यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा, कारण की आता मी पेपर दिलेला आणि पेपरमध्ये चांगले मार्क घेऊन मी पास झालेलो आहे आणि त्या पदावर सध्या रुजू पण झालेला आहे. तर कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील याच्यावर आपण फार्माकोलॉजी, आपल्या म्हणजे फार्मसीचा जे औषध निर्माण अधिकारी या पदाचा सर्वात महत्वाचा विषय आहे फार्माकोलॉजी, त्यासोबत आपण बाकीच्या सब्जेक्ट सुद्धा घेणार आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे फार्माकोलॉजी आहे. तर त्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्यात येतील तर त्यानुसार आपण आता अभ्यासक्रम घेणार आहोत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला कोणताही सब्जेक्ट चालू जर करायचा असेल तर तुम्हाला बेसिक पासून सुरुवात करणं महत्वाचं आहे, म्हणजे बेसिक कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. तर त्यामुळेच आपण बेसिक पासून सुरुवात करत आहोत आणि सर्वात महत्वाचा जो सब्जेक्ट आहे फार्माकोलॉजी, तर या फार्माकोलॉजीचा आपण आज इंट्रोडक्शन बघणार आहोत आणि या इंट्रोडक्शनवर यानंतर आपण म्हणजे बेसिक कन्सेप्ट बघितल्यानंतर इंट्रोडक्शनवर कशा प्रकारचे एमसीक्यूज येणार आहेत किंवा येऊ शकतात ती एमसीक्यू सुद्धा आपण या व्हिडिओ नंतर आपण डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये नाही पण याच्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करूया त्याच्यामध्ये आपण एमसीक्यूज बघणार आहोत. तर बघा फार्माकोलॉजी म्हणजे नेमकं काय, तर बघा फार्माकोलॉजी म्हणजे काय माहिती का, फार्माकोलॉजी इज द इंटरॅक्शन बिटवीन ड्रग अँड लिव्हिंग सिस्टीम, अँड व्हेन देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन ड्रग अँड लिव्हिंग सिस्टीम इट गिव्ह द बायोलॉजिकल रिस्पॉन्स. म्हणजे फार्माकोलॉजी एक अशी ब्रांच आहे की त्याच्यामध्ये ड्रग आणि आपली जी बायोलॉजिकल सिस्टीम आहे म्हणजे लिव्हिंग सिस्टीम म्हणजे आपले सर्व ऑर्गन्स वगैरे आपली बॉडी, तर ड्रग जेव्हा आपल्या बॉडीसोबत इंटरॅक्ट होतो ड्रग ऍडमिनिस्टर केल्यानंतर त्यानंतर जो भेटणारा इफेक्ट असतो त्याला आपण बायोलॉजिकल इफेक्ट म्हणतो. तर याची जी सर्व स्टडी येते त्या स्टडीला आपण म्हणतो फार्माकोलॉजी, म्हणजे फार्माकोलॉजी इज द इंटरॅक्शन बिटवीन ड्रग अँड लिव्हिंग सिस्टीम दॅट गिव्ह द बायोलॉजिकल इफेक्ट, आणि याची स्टडी करणं म्हणजेच फार्माकोलॉजी. आलं लक्षात? तर बघा मग हे जे बायोलॉजिकल इफेक्ट असतं तर हे बायोलॉजिकल इफेक्ट दोन किंवा तीन प्रकारचा असू शकतो. म्हणजे बायोलॉजिकल इफेक्ट एकाच प्रकारचा म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेच नाही, वेगवेगळ्या पण प्रकारचे बायोलॉजिकल इफेक्ट असू शकतात. तर बघा बायोलॉजिकल इफेक्ट मधला पहिला इफेक्ट आहे थेरप्युटिक इफेक्ट. आता पेपरमध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण तुम्हाला काय क्वेश्चन विचारू शकतात, एखादा ड्रग देऊ शकतात आणि त्याचा थेरप्युटिक इफेक्ट कोणता, मग त्या थेरप्युटिक इफेक्ट सोबत त्याचे खालचे साईड इफेक्ट किंवा ऍडव्हर्स इफेक्ट सुद्धा देऊ शकतात. पण आपल्याला त्या म्हणजे आपण जे ड्रग म्हणजे ड्रग जे आहे त्याचा मेन थेरप्युटिक इफेक्ट कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ते ओळखण्यासाठी तुम्हाला महत्वाचं म्हणजे थेरप्युटिक इफेक्ट म्हणजे काय किंवा ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे काय किंवा साईड इफेक्ट म्हणजे काय हे नेमकं कळायला हवं. तर बघा बायोलॉजिकल इफेक्ट असतात तीन प्रकारचे, त्याच्यामध्ये पहिला आहे थेरप्युटिक इफेक्ट. आता बघा कोणताही ड्रग जेव्हा आपण बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर करतो आपण तो ड्रग कोणत्या कारणासाठी म्हणजे आपल्याला कोणतं म्हणजे काय आपल्याला पाहिजे, आपल्या बॉडीवर तो कोणता इफेक्ट करेल किंवा आपल्याला कोणत्या इफेक्टसाठी आपण तो ड्रग घेत आहे त्याला काय म्हणायचं थेरप्युटिक इफेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण जर अँटी कॅन्सर ड्रग घेतला एखादा, फॉर एक्झाम्पल सिस्प्लॅटिन नावाचा ड्रग आहे किंवा मिथोट्रेक्झिन नावाचा ड्रग आहे ते अँटी कॅन्सर ड्रग आहे. तर अँटी कॅन्सर ड्रग काय करतात आपल्या बॉडीमधल्या जे कॅन्सरस सेल आहेत त्यांचं काय करतील ग्रोथ इनहिबिट करतील किंवा ते कॅन्सरस सेल किल्स करतील. तर तो त्याचा काय झाला थेरप्युटिक इफेक्ट, यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो गुणकारी इफेक्ट, म्हणजे आपल्याला जो इफेक्ट पाहिजे त्याला आपण म्हणणार थेरप्युटिक इफेक्ट. आता त्यासोबतच नंबर दोन ला आहे इथं दिलेला आहे साईड इफेक्ट. मग जेव्हा आपण अँटी कॅन्सर ड्रग कॅन्सरसाठी युज करतो तेव्हा अँटी कॅन्सरचा गुणकारी इफेक्ट सोडून त्याच्यासोबतच जे दुष्परिणाम आहेत म्हणजे जो आपल्याला इफेक्ट पाहिजे नाही तो इफेक्ट जर त्यांनी दिला तर त्याला काय म्हणायचं साईड इफेक्ट किंवा ऍडव्हर्स इफेक्ट. आता साईड इफेक्ट आणि ऍडव्हर्स इफेक्ट हे जनरली सिमिलरच असतात पण याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, ते डिफरन्स मी तुम्हाला सध्या सांगतो. तर बघा साईड इफेक्ट म्हणजे काय, आपल्याला गुणकारी इफेक्ट सोबतच दुसरा एखादा दुष्परिणामी इफेक्ट जो भेटतो त्याला आपण म्हणतो साईड इफेक्ट. मग आपण अँटी कॅन्सर ड्रग घेतला, अँटी कॅन्सर काय करतं कॅन्सरवर ट्रीट करतात, कॅन्सर अँटी कॅन्सर त्याचा काय झाला थेरप्युटिक इफेक्ट. पण त्याच्यासोबतच काय करतात अँटी कॅन्सर ड्रग्स काय करतात आपले जे डोक्याचे केस आहेत ते केस काय करतात गाळतात, त्या केसाचं काय करतात गाळतात म्हणजे बाल्डनेस किंवा केस गळणे हा त्याचा काय राहील त्या किमोथेरपीचा म्हणजे अँटी कॅन्सर ड्रग घेतला त्याचा राहील साईड इफेक्ट. आलं लक्षात?
मग साइड इफेक्ट म्हणजे जो थेरापेटिक इफेक्ट आहे तो सोडून जो दुसरा दुष्परिणाम इफेक्ट भेटतो त्याला आपण साइड इफेक्ट म्हणतो आणि ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे आता साइड इफेक्ट आणि हे ऍडव्हर्स इफेक्ट आणि साइड इफेक्ट थोडेसे सिमिलर आहेत याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे की साइड इफेक्ट एखादा ड्रग जेव्हा आपण घेतो तर हा इफेक्ट आपल्याला होऊ शकतो म्हणजे गुणकारी इफेक्ट सोडून हा होऊ शकतो त्याला आपण साइड इफेक्ट म्हणतो पण नकळत एखादा जर झाला म्हणजे जर अचानकपणे किंवा ज्याची आपल्याला एक्सपेक्टेशन नव्हतं असा जर इफेक्ट भेटला तर त्याला काय म्हणायचं ऍडव्हर्स इफेक्ट हा साइड इफेक्ट आणि ऍडव्हर्स इफेक्ट मधला फरक आहे तर इतर आपण जनरल फार्माकोलॉजी मध्ये बघितलं की फार्माकोलॉजी म्हणजे काय त्यानंतर बघा याच्यामध्ये एक बेसिक फार्माकोलॉजिकल क्वेश्चन विचारला जातो फार्माकोलॉजिकल बेसिक क्वेश्चन विचारला जातो तर तो क्वेश्चन आहे फादर ऑफ फार्माकोलॉजी म्हणजे फार्माकोलॉजीचा फादर कोण आहे किंवा फार्माकोलॉजी कोण शोधून काढली किंवा सर्वात पहिले फार्माकोलॉजीचे डेफिनेशन कोणी दिली किंवा त्याला आपण फादर ऑफ फार्माकोलॉजी म्हणतो तर बघा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे फादर ऑफ फार्माकोलॉजी कोण आहे तर ऑस्टवाल्ड स्किनबर्ग हे काय आहे फादर ऑफ फार्माकोलॉजी हा क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज द फादर ऑफ फार्माकोलॉजी तर तुम्हाला त्याचं उत्तर काय लिहायचं आहे ऑस्टवाल्ड स्किनबर्ग आलं लक्षात त्यानंतर बघा इंट्रोडक्शन मध्येच आपण फार्माकोलॉजी बघितलं पण फार्माकोलॉजीच्या मेन दोन ब्रांचेस आहेत त्याला आपण काय म्हणतो ब्रांचेस ऑफ फार्माकोलॉजी दोन ब्रांचेस आहेत तर ते कोणत्या आहेत तर बघा पहिली ब्रांच आहे फार्माको डायनामिक आणि दुसरी ब्रांच आहे फार्माको कायनेटिक हे दोन ब्रांचेस आहेत फार्माकोलॉजीच्या मेन तर बघा आपण पहिली ब्रांच बघू आता तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की फार्माको म्हणजे काय होतं ड्रग हे जे फार्माको दिलेलं आहे एवढं याला काय म्हणतात ड्रग म्हणतात आणि हे जे डायनामिक आहे ना या डायनामिकचा अर्थ होतो पॉवर काय होतो पॉवर तर मग ड्रगची पॉवर काय आहे तो आपल्या बॉडीला काय करू शकतो म्हणजे आपल्या बॉडीला काय करण्याची पॉवर त्याच्यामध्ये आहे त्याला आपण काय म्हणू शकतो फार्माको डायनामिक म्हणजे सोप्या भाषेत व्हाट ड्रग डज टू द बॉडी म्हणजे जो ड्रग आपण ऍडमिनिस्टर केलेला आहे तो आपल्या बॉडीला काय करतो याला काय म्हणायचं फार्माको डायनामिक त्याला दुसऱ्या भाषेमध्ये दुसरी एक त्याची डेफिनेशन आहे की व्हाट हॅपन टू द बॉडी ड्यू टू द ड्रग म्हणजे ड्रग घेतल्यामुळे आपल्या बॉडीला काय झालं ड्रग घेतल्यामुळे आपल्या बॉडीला काय झालं त्याला आपण म्हणतो फार्माको डायनामिक समजलं तुम्हाला इथं तर फार्माको डायनामिक म्हणजे एखादा ड्रग आपण जेव्हा घेतो तर त्या ड्रगमुळे आपल्या बॉडीला होतं काय त्या ड्रगमुळे आपल्या बॉडीला होतं काय किंवा आपल्या बॉडीला त्या ड्रगमुळे होतं काय त्याला आपण म्हणतो फार्माको डायनामिक तर बघा त्यानंतर दुसरी ब्रांच आहे फार्माको कायनेटिक आता हे जे फार्माको कायनेटिक वगैरे आहे आताच्या 28 फेब्रुवारी या झालेल्या पेपरमध्ये आलेलं होतं फार्माको डायनामिक म्हणजे काय तर बेसिक डेफिनेशनचा क्वेश्चन तुम्हाला सर्वांना माहित असायला हवं की फार्माको कायनेटिक म्हणजे काय तर बघा व्हाट बॉडी डज टू ड्रग म्हणजे आपली बॉडी त्या ड्रगला काय करतं त्याला आपण काय म्हणतो फार्माको कायनेटिक वरे आपण काय बघितलं की जो ड्रग आपण घेतला तो ड्रग आपल्या बॉडीला काय करतो ते झालं फार्माको डायनामिक पण आपली बॉडी त्या ड्रगचं काय करतं ते येते फार्माको कायनेटिक म्हणजे व्हाट हॅपन टू द ड्रग ड्यू टू द बॉडी म्हणजे आपल्या बॉडीमुळे त्या ड्रगचं काय होतं किंवा ड्रगला काय होतं तर ते झालं फार्माको कायनेटिक तर दोन्ही ब्रांचेस इथं आपण डिफाईन केल्या आता बघा हे थोडक्यात तुम्हाला समजावण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलं बघा ऍड्रेनालिन हा तुम्हाला सर्वांना माहित आहे ऍड्रेनालिन हा ड्रग आहे किंवा ऍड्रेनालिन हे काय आहे न्यूरो ट्रान्समीटर आहे तर बघा ऍड्रेनालिन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतं तेव्हा ते कुठे ऍक्ट होतं ऍड्रेनर्जिक रिसेप्टरवर जे की प्रेझेंट आहेत हर्टमध्ये जे की प्रेझेंट आहेत हर्टमध्ये मग तुम्हाला इथं क्वेश्चन येऊ शकतं की ऍड्रेनर्जिक रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ऍड्रेनर्जिक रिसेप्टर हे दोन प्रकारचे हे आपण समोर बघणार आहोत पण थोडक्यात तुम्हाला एक प्रश्न सांगतो फक्त की हर्टमध्ये बीटा 1 नावाचे रिसेप्टर प्रेझेंट असतात कोणते बीटा 1 आता हे ध्यानातच ठेवायचं आपल्याला हर्ट किती आहे तर 1 त्याच्यामुळे जे बीटा 1 रिसेप्टर आहे म्हणजे बीटा 1 म्हणजे एकच म्हणजे हर्टमध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहे तर बीटा 1 रिसेप्टर प्रेझेंट आहे मग जेव्हा ऍड्रेनालिन आपण म्हणजे आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतं तेव्हा ते कशावर ऍक्ट होतं ऍड्रेनर्जिक रिसेप्टरवर आणि त्याच्यानंतर ते काय करतं म्हणजे हर्टमध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्या हर्टचं कॉन्सन्ट्रेट म्हणजे जे कॉन्ट्रॅक्शन आहे म्हणजे कार्डियक स्टिम्युलेशन करतं म्हणजे हर्टचं काय करतं कॉन्ट्रॅक्शन करतं तर ही जे झालं तर हे झालं याचं फार्माको डायनामिक म्हणजे ऍड्रेनालिन आपल्या बॉडीमध्ये झाल्यानंतर आपल्या बॉडीला काय परिणाम झाला आपल्या बॉडीला काय परिणाम झाला तर आपल्या हर्टचं काय झालं स्टिम्युलेशन झालं कार्डियाकचं स्टिम्युलेशन झालं म्हणजे या ऍड्रेनालची इथं काय दिलेले मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तर हे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन त्याचे थेरापेटिक इफेक्ट साईड इफेक्ट ऍडव्हर्स इफेक्ट हे सर्व कशामध्ये येतात फार्माको डायनामिक मध्ये त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल आहे पॅरासिटामोल हे जे पॅरासिटामोल आहे हे जर आपण ओरली घेतलं कसं घेतलं ओरली घेतलं तर हे फार्माको कायनेटिक मध्ये मेन 4 महत्वाचे टर्म्स आहेत ADME आता ADME म्हणजे नेमकं काय तर बघा A म्हणजे ऍब्झॉर्प्शन D म्हणजे डिस्ट्रीब्युशन
एम म्हणजे मेटाबॉलिझम आणि ई म्हणजे एक्सक्रीशन. जेव्हा आपण एखादा ड्रग घेतो तो ड्रग घेतल्यानंतर त्याचा शरीरामध्ये आपल्या किती म्हणजे ऍब्सॉर्प्शन होतं त्याला म्हणतात, आपल्या शरीरामध्ये तो किती परसेंट मध्ये जातो त्याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन. शरीरामध्ये गेल्याच्या नंतर तो कोणकोणत्या पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, कोणकोणत्या पार्ट मध्ये जातो त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ड्रग गेल्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी कमी होते आणि ड्रग बाहेर एक्सिट करण्यासाठी तयार होतो, तर ते ऍक्टिव्हिटी कमी करणं त्याला काय म्हणतात मेटाबॉलिझम म्हणतात, त्याला दुसऱ्या भाषेत बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. ते बायो ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन सुद्धा आली होती आपल्याला या पेपरमध्ये ऍक्टिव्ह फिब्रोनाइटच्या. आणि ई म्हणजे एक्सक्रीशन, एक्सक्रीशन म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर कसा फेकला जातो त्याला म्हणतात एक्सक्रीशन. तर हे जे एडीएमई आहे याची स्टडी कशामध्ये केली जाते फार्माकोकायनेटिक मध्ये. मग आपण इथं फार्माकोकायनेटिक साठी पॅरासिटामॉलचं एक्झाम्पल घेतलं, पॅरासिटामॉल जर आपण ओरली घेतलं तर ओरली घेतल्यानंतर ऍब्झॉर्प्शन कुठून होतं त्याचा स्टमक मधून. त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं इथं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सर्व ऑर्गन्स आहेत त्या सर्व ऑर्गनमध्ये हे युनिफॉर्मली काय होतं डिस्ट्रीब्युट होतं. त्यानंतर बघा त्याचं मेटाबॉलिझम जे आहे म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी कुठे खल्लास होते कमी होते तर ती होते लिव्हरमध्ये. आणि तो एक्सक्रीट कसा होतो तर तो एक्सक्रीट होतो युरिन मधून, म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे आपली जी युरिनरी सिस्टीम आहे युरिन मधून त्याचं काय होतं एक्सक्रीशन. तर या सर्वांची स्टडी जी आहे एडी ऍब्झॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन याला म्हणायचं फार्माकोकायनेटिक. बघा इथं एक तुम्हाला प्रश्न सांगतो की जे पॅरासिटामॉल आहे त्याचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये तर होतोच पण त्याचं मेटाबॉलिझम कोणत्या मेथडने होतं, तर याचं जे म्हणजे मेटाबॉलिझमचं जे बायो ट्रान्सफॉर्मेशन सेकंड फेज आहे का नाही त्याला आपण सेकंड फेज म्हणतो. तर त्याच्यामध्ये पॅरासिटामॉलचं जे मेटाबॉलिझम आहे ते ग्लुको युरोनिक ऍसिड कंज्युगेशन आणि सल्फेट कंज्युगेशन या दोन मेथडमुळे होतं. हे पेपरमध्ये तुम्हाला येऊ शकते की बाबा पॅरासिटामॉल इज मेटाबॉलाइज्ड बाय विच मेथड, तर त्याच्यामध्ये ग्लुको युरोनिक ऍसिड कंज्युगेशन आणि दुसरी सल्फेट कंज्युगेशन या दोन मेथडनं कोणाचं मेटाबॉलिझम होतं पॅरासिटामॉलचं. तर इथं आपण एक बेसिक इंट्रोडक्शन आपण बघितलं फार्माकोलॉजीचं, त्याच्यामध्ये आपण एक दोन चार पॉईंट महत्वाचे डिस्कस केले. तर यानंतर आपण या टॉपिकवरचे आपण काय घेणार आहोत एमसीक्यूज घेणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.